आणि तरुणांनी देखील संयम राखणं आवश्यक आहे. कायदा खरं म्हणजे काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, काही ठिकाणी म्हणजे या आंदोलनाला गालबोट देखील काही लोकांनी लावलेलं आहे. परंतु मनोज जरंगे पाटील यांचं म्हणणंच आहे की जे कोणी अशा प्रकारचे ज्यांनी गुन्हे जाणीवपूर्वक केलेले आहेत, म्हणजे जाळपोळीच्या घटना असतील, तोडफोडीची घटना असतील, लोकांवर हल्ले असतील, तर ते मराठा समाजातले आंदोलक होऊ शकत नाहीत. त्याच्यावर नक्की पोलीस आणि गृह विभाग जो आहे तो काम करतो आहे. कायदा सुव्यवस्था राखणं हे देखील सरकारचं शासनाचं काम आहे आणि त्याला सहकार्य करणं हे देखील आंदोलक कोणी असतील, नागरिक कोणी असतील, त्यांचंही काम आहे. हा बिलकुल चर्चा काही, आता चर्चा आपण तर कामच करतोय, चर्चेला काही बंदी नाही आहे. आणि जे काही आपण सरकारची भूमिका प्रामाणिक आहे, सरकारचा हेतू प्रामाणिक आहे, आणि त्या प्रामाणिकपणेचं उदाहरण देखील आपल्याला जस्टिस शिंदे कमिटीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यामुळे सरकार संपूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या बाजूने सरकार तयार आहे. नाही, तुम्ही असे कुठेतरी भरकट होऊ नका, कारण जे आता त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत कुणबी, त्यांना तुम्ही तात्काळ युद्ध पातळीवर दाखले देण्याचं काम करा. आणि या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10-10 लोक अधिकचे द्या आणि ते हे काम युद्ध पातळी 2 महिन्यामध्ये पूर्ण करा. आणि तशा प्रकारचं आश्वासन आमच्या लोकांनी दिलेलं आहे. एकाने बोला कोणीतरी, अरे नाही तुम्ही बोला, तुम्ही बोला. हे बघा, याच्यामध्ये कुठेही ज्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था बिघडली, ज्या ठिकाणी जाळपोळ झाली, लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले होऊ लागले, अशा परिस्थितीमध्ये कायदा अबाधित राखणे, सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचं काम आहे. आणि आता सध्या परिस्थितीमध्ये सगळीकडे शांतता आहे. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आवश्यक बाबींचा जो काही हे करणे, अंमलबजावणी करणे, त्याप्रमाणे पोलिसांनी काम केलेलं आहे. मला वाटतं आता आजच्या उपोषण मागे घेतल्यानंतर मला वाटत नाही की कुठेही कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल. नाही, आता 2 जानेवारी पर्यंत दोन महिन्याचा वेळ मिळालेला आहे. आणि त्या 2 महिन्यामध्ये बरंचसं काम, म्हणजे जे आहे जे ठरवून दिलेलं आहे ते काम नक्की होईल. अशा आणि त्यासाठी जे जे काही यंत्रणा आवश्यक आहे त्या सर्व यंत्रणा सरकार लावेल. हा राज्यातला विषय आहे आणि या राज्यातला विषय हाच दाखले देण्याचा हा विषय राज्याचा आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्यावर देखील सरकार आणि हा राज्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज्याचा अधिकार आहे, राज्य त्यामध्ये पूर्ण ताकद लावेल. जे जे काही करायचं ते राज्य सरकार करेल आणि मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जो शब्द आहे तो शब्द पाळेल. आता ह्याच्यामध्ये जस्टिस शिंदे काम करते, त्यांनी त्याचं काम दाखवलंय. 13,500 दाखले कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना विश्वास आहे.
आणखी याची व्याप्ती आपण वाढवलेली आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांच्या समितीच्या अंतर्गत ह्याच्यावर आपण न बोललेलं ठीक आहे. हा हिंदी बोला. ठीक आहे, आता आंदोलन जी आहेत आजचं उपोषण मागे घेतल्यानंतर सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे की आज सगळ्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो, समोर दिवाळी आहे, मुलांच्या शाळा आहेत, सगळेच आज संकटात आहेत, तुमची पत्रकारांची पण दिवाळी आहे, सगळ्यांचीच आहे, त्यामुळे तुम्ही पण जरा ज्या मी पुन्हा एकदा सांगतो की हा लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे, जशी सरकारची जबाबदारी आहे राज्यामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था राखणं, तशी देखील आपल्या सगळ्यांची आहे, त्यामुळे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं सहकार्य एक सकारात्मक बाबीतून आपण पुढे गेलो तर नक्की आणि चर्चेतून मार्ग निघतो यासाठी सरकारने चर्चा सुरू केली. मी आणि दोन्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाला पाठवलं, कायदेशीर जे तज्ज्ञ आहेत त्यांनाही पाठवलं आणि मला वाटतं मार्ग निघालेला आहे. तुम्ही देखील याकडे सकारात्मक दृष्टीने बघा तर बरं होईल.